मी म्हणलं मी फेटा बांधणार नाही, कधीपर्यंत बांधणार नाही माहितीये का तुम्हाला? मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं. मी सांगितलं होतं की मी गळ्यामध्ये कुठलीही फुलाची हार घालणार नाही. त्यांना काय तोंड दाखवायचं जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत फेटा घालून मिरवण्याची माझी मानसिकता नाही. मला राजेंद्र मस्के म्हणले ताई फेटा बांधा. मी म्हणलं मी फेटा बांधणार नाही, कधीपर्यंत बांधणार नाही माहितीये का तुम्हाला? मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. बावनकुळे साहेब, ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं. मी सांगितलं होतं की मी गळ्यामध्ये कुठलीही फुलाची हार घालणार नाही. मग ते आरक्षण वाचलं मध्ये तर लोकांना दम पडला नाही, गळ्यात घालू घालू हार घातले, परत अडकलं आता कोर्टात. तर मी फेटा बांधणार नाही. मस्केंची खूप इच्छा ताई असा फेटा आहे. कुठेही गेले लोकांनी ताई तुम्हाला फेटा शोधतो, ताई तुम्ही फेटा घाला, मुंडे साहेबांसारखा घाला. पण मी म्हणलं नाही रे, मला डोक्यावर वजन होतं त्या फेट्याचं. ज्या लोकांना आम्ही शब्द दिला, आम्ही धनगर समाजाचे प्रश्न मिटवू, आम्ही मराठा समाजाचे प्रश्न मिटवू, आम्ही ओबीसींना संरक्षण देऊ, आम्ही तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न मिटवू, त्यांना काय तोंड दाखवायचं जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत फेटा घालून मिरवण्याची माझी मानसिकता नाही. तुमच्या स्वप्नांना पूर्त करण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत, त्याला मूर्त करण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्हाला वैभवाची कमी नव्हती, पण पायामध्ये काटे सुद्धा गोड वाटतात, कारण त्याच्यावर तुमच्या प्रेमाचं आवरण आहे.